बळजबरीने कोणतीही गोष्ट प्रजेवर थोपवली जाणार नाही. थोपवलं जाऊ शकत. रेणुका, राजदंडाच्या सामर्थ्यावर सारं काही करणं शक्य आहे. पण आपण करत नाही आहोत हा आपला चांगुलपणा, आणि प्रजेने तो चांगुलपणा ध्यानी धरावा. क्षमा कर रेणुका, प्रजेच्या मतापुढे राजाला झुकावं लागतं आणि हा प्रश्न एका बैठकीत सुटणारा नाहीये. समाजाची मानसिकता बदलण्यासाठी सतत प्रयत्न करत राहावे लागतील. कदाचित यासाठी कैक पिढ्या खर्ची होती, पण आम्ही आता हतबल. महाराज, आपण हतबल होऊ नका. मी माझा शब्द मागे घेते. जल्लम्मा, खूप वाईट वाटलं. आम्ही तुझ्यासाठी काही करू शकत नाही. लय केलं तुम्ही माझ्यासाठी, हे मी कधी विसरणार नाही. यल्लम्मा, तू खरंच खूप निरागस आहेस. आम्ही आशा करतो की एक ना एक दिवस असा येईल जेव्हा तुला तुझा हक्क मिळेल, आणि तो दिवस फक्त तुझा असेल. आपण आसनस्थ व्हा. प्रधानजी. जी महाराज. दरबारात आणखीन काही गाऱ्हाणी असतील तर ती मांडली जावी. सर्वांनी आपापली गाऱ्हाणी महाराजांच्या समोर मांडावी. महाराज, एक बाब आपल्या निदर्शनास आणून द्यायची आहे. बोला मुनिवर. महाराज, आत्ताच्या काळात लोकांना अनैसर्गिक मृत्यू येत आहे. शरीर काळं पडून लोकांचे मृत्यू होत आहे. याची पडताळणी आपण करावी. वैद्यांनाही याचं निदान होत नाही. राज्यात नेमकी कोणती साथ आली आहे हे पाहावे. ठीक आहे मुनिवर, आम्ही त्वरित यावर उपाययोजना आखू. या सावकाश, काही काही झालं नाहीये. सावकाश या या. तुला कळत नाही का ग, तुला माहिती होत ना की आम्हाला लागलंय, तरी त्यावर ना माझ्या पायावर पाय दिलास. चुकून पडला ना पायावर पाय, आणि मला काय माहिती होत असा फणकाराने निघून जाल तिथून म्हणून. मला ठाऊक आहे काय झालंय तुम्हाला. ते का दिलाय ना त्या यल्लम्माच्या पायावर पाय, मग बघा शिक्षा. नीलकांती, आधीच त्या रेणुकेनी यल्लम्माला आपल्या राजपुत्रांच्या बाजूला आसन देऊन आम्हाला खूप राग दिलाय, त्यातून तू अजून त्रास देऊ नकोस. माते, माते खूप त्रास होतोय का? नाही, मी पायाच्या वेदनेबद्दल विचारते. नाही, फार त्रास होत असेल तर सेविकांना सांगू. काही गरज नाहीये. आणि उगाच हा खोटा मुळका दाखवण्याची त्याहून गरज नाहीये. तुला जर खरंच आमची काळजी असती ना, तर आज आमच्या मनाविरुद्ध वागली नसतीस. नाहीतर काय, त्या यल्लम्माला आमच्या राजपुत्रांसमवेत दरबारात बसवून त्यांचा अपमान केलायस तू. माते, एखाद्याचा सन्मान दुसऱ्याचा अपमान असतो का? आमचे राजपुत्र राजघराण्यातले आणि ती पोर पाड्यावरची, म्हणजे अपमानच. हाच भेदभाव मला मिटवायचा आहे.